नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका. घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका. अधिक माहिती आणि टँकर बुकिंगसाठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा. गे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा, कल्याणात नमो चषक 2024 स्पर्धेला तुफान प्रतिसाद. विविध स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू झाले सहभागी. घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या नमो चषक स्पर्धेला कल्याण पश्चिमेत तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. भाजपचे 138 कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजयुमोच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नमो चषक स्पर्धेला दणक्यात प्रारंभ झाला असून या स्पर्धेअंतर्गत आतापर्यंत चित्रकला, बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, 100 किंवा 400 मीटर धावणे, बॅडमिंटन, एकांकिका, वक्तृत्व, नृत्य आणि स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. तर पुढील दिवसात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, एकांकिका, रांगोळी, संगीत खुर्ची या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. क्रीडा आणि इतर प्रकार आयोजित करण्यात आले आहेत. या नमो चषक स्पर्धेमध्ये 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सुमारे 95% शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. या स्पर्धेअंतर्गत कल्याणच्या कोळिवली परिसरात असलेल्या सेंट झेवियर्स शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक सोहळा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत, ग्रीन इंडिया, ग्रीन भारत, राम मंदिर, नारी शक्ती, विकसित भारत, डिजिटल इंडिया, चांद्रयान हे विषय देण्यात आले होते, ज्यावर विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने उत्तम उत्तम चित्र काढली असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. यावेळी पवार यांनी चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी भेट देत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साहही वाढवला. यावेळी सेंट झेवियर्स शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा गुट्टुपल्ली, भाजप वैद्यकीय आघाडी संयोजक प्रकाश पाटील हे देखील उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.